मला विचारायचं की जेव्हा तुम्ही लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये तू गातीयस राईट तुला काय एक्झॅक्टली त्या मोमेंट मध्ये होत बिफोर यू टेक एखादी हरकत किंवा एखादी मुरकी काय काय डोक्यात काय चालू असतो मी म्हणलं तसं सूर दिसतात आय टेल यू वॉट लिटरली आलापी करताना मी गंमत करते की आता समजा आता हा मायक्रोफोन दिसतोय हा, हा इकडनं स्टार्ट झाला थोडासा वरती इकडनं स्लांट गेला अडवा खाली पुढे राईट तर मी आलापी करताना ते दिसतं एक्झॅक्टली असं चित्र डोळ्यापुढे येतं hmm. म्हणजे आता समजा मी आता आहे आता समजा कुठलं यमन आहे हे दिसलं ना hmm. mm. की आणखीन मजा येते त्यामुळे ती मजा आम्ही घेत असतो आणि मग ती तुम्हाला म्हणते वाव व्हॉट इज युअर थिंकिंग लँग्वेज की इतकी आय थिंक मी दोन लेवल्सवर माय थिंक माझ्या आयुष्यात सगळं दोन दोन आहे बट थँकफुली इट्स ऑल गोइंग टुगेदर गोईंग वेल इट इज थँकफुली गोइंग वेल व्हिज्युअली जास्ती मी दिसतं काही गोष्टी hmm. मी नेहमी सगळं जो काही विचार करतो मला ती दिसतो त्यामुळे आय आय एम मोर व्हिज्युअल हे थिंकर आणि इमोशन्स तर बापरे एक्स्ट्रीमली इमोशनल म्हणजे कधी कधी ते इतके होतात की बास कमी करा कमी करा असं होतं पण आय थिंक मी बद्दल मला इमोशन्स तर तू म्हणलीस मला इथे एक सांगायला आवडेल की इमोशनल uh, लोकांना ना असं uh, कधी कधी होतं की अरे ही किती इमोशनल आहे किती सेन्सिटिव्ह आहे ही असं खूप बोललं जातं आय थिंक दॅट्स द मोस्ट प्राऊड थिंग टू हॅव कारण इमोशनलेस इज नो फन म्हणजे यू फील एव्हरीथिंग सो डीपली यू अंडरस्टँड म्हणजे एव्हरीथिंग एव्हरी इमोशन यू अंडरस्टँड सो डीपली त्यामुळे मला दिसतात आणि मला मी जे फील करते त्याचं एक कुठेतरी कॉम्बिनेशन आहे दॅट थॉट कम्स लाईक दॅट 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 कम्स आउट विच इज विच इज ग्रेट आणि मला वाटतं दिस इज अ ग्रेट मेसेज फॉर ऑल द दीपल ज्यांना लोक टोमडे मारतात की हे खूप इमोशनल आहेत आर सुपर पॉवर अ ब्लेसिंग वुड से कारण खूप आउट आउटगोईंग आणि मी असं खूप एक्सपिरियन्स केलं आहे पर्सनल लाईफमध्ये की ही इंट्रोवर्ट आहे आणि इट्स समथिंग लाईक अ बॅड थिंग म्हणजे असं की अरे की काही बोलतच नाही किंवा हे मिक्सअपच होत नाही मी नाही होत पटकन मिक्सअप मी बोलायला लागले की बोलायला लागले बट लहानपणी तर मी काहीच बोलायचं नाही मी खूप शांत असायचे पण आय थिंक कुठेतरी जज केलं जातं सुरुवातीला की अरे ही का अशी एवढी बोलत नाही किंवा हे आणि बींग व्हेरी बबली आणि चिअरफुल इज कन्सिडर्ड टू बी अ पॉझिटिव्ह थिंग पण आय थिंक इंट्रोवर्ड्स आर व्हेरी व्हेरी अंडरस्टँडिंग आणि तुम्हाला जर काही शेअर करायचं असेल इमोशनली तुम्ही कशातन जात असाल तर आय थिंक यू कॅन गो टू द इंट्रोवर्ट दे विल अंडरस्टँड यू बेटर सो आय थिंक इट्स नॉट अ बॅड थिंग टू बी इमोशनल आणि टू बी अन इंट्रोवर्ट राईट